सुरुवातीला सांगते की आम्ही जाधवांचा काळ वाचताना राष्ट्रमाता जिजाऊ खंडाळ्यांचा हत्ती पिसाळला आणि त्यातून सगळी तुटातूट झाली माहेरची सासरची जिजामातीची. आणि आज एक दत्ता खंडाळे मला भेटायला आला आणि तो पिसाळलेली माणसं दुरुस्त करतो, रस्ता सोडून गेलेले माणसं तो कानाला धरून जागेवर आणतो, क्या बात आहे. आणि वज्र त्याच्या कार्यक्रम याच्यामध्ये वज्र आहे, वज्र म्हणजे दगड आणि तोही जाडा दगड, कणखर दगड, टणक दगड. आणि या टणक दगडाला पैलू पाडायचं काम तो करतो आहे. त्यामुळे बाबा दत्ता पहिले तुला शुभेच्छा देते आणि बेटा चांगलं काम करतो आहे तू. एक मात्र लक्षात ठेव बेटा, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिक, सोपं नाही आहे रे. कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. तू तुझे पायच एवढे घट्ट कर, एवढं जगावेगळं काम करतोस, तू तुझे पाय एवढे घट्ट कर. एक दिवस काटे तुला सांगतील, आईये वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. एवढा प्रवास झाला पाहिजे बाळ, याची गरज आहे, याची आवश्यकता आहे माझ्या बाळ. जगावेगळं रस्ता हाताळतोस तू, करत राहा पोरांनो, पुढे जात राहा.